दुसरीकडे कृषी विधेयक कायद्याला विरोध करत आज नवी मुंबईचं एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आलंय. एकही मालवाहक ट्रक मार्केटमध्ये आलेला नाही आणि त्याचबरोबर भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी या बाजारातील माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये बाईक रॅली काढली. तर इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. नवी मुंबई एपीएमसी मार्केट देखील आज बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय की या ठिकाणी या सगळ्या माथाडी कामगार आहेत, व्यापारी वर्ग आहे, यांनी बाईक रॅली देखील काढलेली आहे. समूह असं पाच या संपूर्ण एपीएमसी मार्केटमध्ये वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे बाजार आहेत आणि या पाचही मार्केटमधून आता हे बाईक रॅली काढली जाते. निषेध नोंदवण्यासाठी आज खरं तर एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या मागण्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कृषी विधेयक कायदा आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज संपूर्ण भारत बंदचे हाक देण्यात आले आणि त्यालाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मुंबईमधल्या या नवी मुंबईमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये असलेले देखील पाहायला मिळतोय. आज एकही देखील कोणत्याही मालाची आवक जावक इथे झालेली नाही आहे. त्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम जो होणार आहे तो इथल्या सर्वसामान्यांच्या जीवनावरच नाही तर संपूर्ण मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांवरती देखील, कारण राज्यच नाही तर देशभरातून वेगवेगळ्या भागामधून मोठ्या प्रमाणावरती शेतमाल असेल किंवा इतर सगळ्याच वस्तू इथे येत असतात, घाऊक व्यापार होत असतो, पण आज इथे एकही ट्रक आलेला नाही आहे किंवा जे काही ट्रक येत आहेत त्यांना बाहेरच थांबवलं जात आहे. त्यामुळे मोठा परिणाम या एपीएमसी मार्केटवरती झालेलाच पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णींसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.